आजकाल आपण सर्वजण एका विशिष्ट चाकोरीमध्ये आपले आयुष्य जगत असतो. काही मोजकेच लोक असतात जे आपले आयुष्य जरा हटके पद्धतीने जगत असतात. आज आपण अशाच एका थोड्या हटके असणाऱ्या व्यक्तीविषयी जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील दीपक बोंदेले यांच्या नावाची नोंद ही 8 वर्ल्ड रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले. दीपक बोंदेले यांचे हे रेकॉर्ड्स मध्ये नाव कसे नोंद? चला तर मग दीपक बोंदेले यांच्या या रेकॉर्ड मध्ये नाव कसे नोंद झाले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि रसिक प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे की माझा छंद नेमका काय आहे, कशी नोंद झाली आणि मी करतो काय, बरोबर ना? रसिको, मी सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा. इतरांप्रमाणे मीही लहानचा मोठा झालो. लहानचा मोठा होत असताना मला असं वाटत होते की आपण क्रिकेटर व्हावे आणि क्रिकेटचे मला भयानक प्रचंड प्रेम आणि भेट होते. आणि भारताचे आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू कपिल देवी माझे आदर्श होते. आणि त्याच आदर्शाप्रमाणे आपण क्रिकेटर व्हावं आणि देशासाठी योगदान द्यावे ही लहानपणापासून तळमळीची इच्छा होती. पण जसजसे मोठा होत गेलो तसतसे कळू लागले की क्रिकेट हा सामान्य गरीब लोकांचा खेळ नाही, तर हा गर्भश्रीमंत लोकांचा खेळ आहे. मग इच्छा नसताना मला मार्ग बदलावा लागला आणि पुढे सर्वसामान्यप्रमाणे शिक्षण नोकरी करत असताना माझी एक प्रकारे घुसमट होत होती. ती चाकुरी पद्धत मला आवडत नव्हती. पण करायचे काय, पुढे इलाजही नव्हतं. पण नकळतपणे भगवंताने मला कधी उत्तर दिले हे कळले सुद्धा नाही. ही घुसमट दूर होण्यासाठी मी सर्वप्रथम विविध वृत्तपत्रातून वाचकांच्या पत्रव्यवहारातून वेगवेगळे पत्र लिहू लागलो. महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जवळपास सर्वच वृत्तपत्रातून मी पत्र लिहू लागलो होतो. मग ते आपल्या नागरिक समस्या असो किंवा आध्यात्मिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, अशा वेगवेगळ्या विषयावरचे मी टिपणे लिहू लागलो आणि वेगवेगळे वृत्तपत्र त्याला प्रसिद्धी देऊ लागलो. त्या पत्राचं स्वरूप हळूहळू माझं स्तंभ लेखनात झालं आणि माझे विविध वृत्तपत्रात स्तंभ लेखन येऊ लागलं. आणि या लेखनातूनच मला अनेक पुरस्कार भेटले. पत्रमित्र पुरस्कार, युवा भारत पुरस्कार, भारत सरकारतर्फे सुवर्ण जयंती पदक व असे अनेक पुरस्कार भेटले. हे पुरस्कार भेटत असताना मला सुरुवातीचा पुरस्कार जो आहे पत्रमित्र पुरस्कार हा अण्णा हजारे यांच्या हस्ते भेटला. आणि अनेक पुरस्कार मला वेगवेगळ्या मान्यवरांच्या अर्थात सेलिब्रिटींच्या हस्ते भेटला. त्यावेळेस मला असे जाणू लागले की लोक जनता जी आहे ती लेखनापेक्षा फोटोकडे छायाचित्रांकडे जास्त बघतात. कारण छायाचित्राला कुठली भाषाही नसते, ती लगेच समजते. त्यावेळेस माझ्या मनात कल्पना आली आज जर पुरस्कार म्हणून आपला एक मान्यवरांकडे फोटो आहे तर असे अनेक फोटो आपण जमवले तर मग आता हे जमवायचे कसे, त्यांना भेटायचं कसं? मग त्या दृष्टीने सुरू झाला माझा एक अभ्यास. मग पुण्या मुंबईत कोणकोण सेलिब्रिटी कुठे कुठे येतात ह्याचा मी अभ्यास करू लागलो. परत वैयक्तिक जे सेलिब्रिटी आहेत त्यांचाही मी अभ्यास करू लागलो.